ताजा बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा पाटन पंढरपूर राज्य मार्गावर वाढती अपघात संख्या चिंताजनक वाहनांचा अमर्याद वेग अतिक्रमण पाइपलाइन चरी आहेत कारणीभूत चरेगाव तालुका कराड विभागात पाटन पंढरपूर राज्य मार्गावर उरुलघाट ते उमरसपर्यंतच्या परिसरात अलीकडील काळात वारंवार होणाऱ्या अपघातांची संख्या चिंताजनक बनली आहे दुचाकी चारचाकी वाहनांचा अमर्याद वेग ठिकठिकाणी असलेले टपऱ्यांचे अतिक्रमण तसेच पाईपलाईनसाठी काढण्यात आलेल्या चरी अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याचं आढळून येत आहे अलीकडील काळात या मार्गावर बोकाळलेल्या अनाधिकृत टपऱ्यांमुळे ट्रॅफिक जॅमची समस्या अधिकच जटिल होत चालली असून वारंवार होणाऱ्या छोट्या मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरत आहे हजारे वस्ती दोन पेट्रोल पंपा दरम्यानचा परिसर कळंत्रीवाडी हद्दीतील बिग्याचा पूल ते ग्रामपंचायत मुख्य चौकापर्यंतचा परिसर इनामच्या पुलाजवळ काढलेली पाईपलाईनची चर चरेगाव हायस्कूल चाफळ फाटा मांड नदीवर असलेल्या पुलाच्या अलीकडील धोक्याचं तीव्र वळण भोळेवाडी फाटा शीतलवाडीचा उतार तसेच उरल घाट परिसर आदी ठिकाणी वारंवार छोट्या मोठ्या अपघातांची मालिका सुरूच असून अनेकांना कायमचे अपंगत्व तर काहींना आपला जीव गमावा लागला आहे त्यामुळे ही ठिकाणे साक्षात मृत्यूचे सापळा बनत चालली आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळे संबंधित प्रशासनाने वाहनाच्या अमर्याद वेगावर अंकुश ठेवण्याबरोबरच अनाधिकृतपणे बोकाळलेल्या टपऱ्यांचा बंदोबस्त तसेच शेतकऱ्यांनी काढलेल्या पाईपलाईनच्या चरी सुस्थितीत करणं गरजेचं आहे तरच या मार्गावरील अपघाताची मालिका थांबेल महानगरेन्यूजसाठी उम्रज होऊन रघुनाथ थोरात